हे मनबावरे या सिरियलचे निर्माते मंदार देवस्तळी यांच्यावर कलावंतांचे पैसे थकवल्याचा आरोप होते. याच विषयावर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत जोडले गेले आहेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानी जे अमेरिकेहून थेट जोडले गेलेले आहेत, विदिशा म्हैसकर आणि मंगेश देसाई. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत सीएनएक्स फिल्मीमध्ये. नमस्कार. आपण शर्मिष्ठा पासून सुरुवात करूया. शर्मिष्ठा, तुम्ही जेव्हा पोस्ट केली या विषयावर तेव्हा हे सगळं प्रकरण माध्यमांपर्यंत आलं, आमच्यापर्यंत आलं आणि पूर्ण सगळ्यांना हे सगळं कळलं मॅटर, तर नेमकं काय घडलेलं आणि एवढा पेशन्स तुम्ही एवढे दिवस ठेवला होता पण आता ही पोस्ट तुम्ही शेअर केलेली आहे, तर काय सांगा या प्रकरणावर? आता जे हे काही आज घडलेलं नाहीये किंवा हा जो काही बांध फुटलाय तो आज नाही म्हणजे फुटला त्याला काही कारण होती. गेले 8 ते 9 महिने आम्ही सातत्याने आणि गेली 2 वर्ष ज्या वेळेला सिरियल करत होतो तेव्हा सुद्धा काही ना काही अडचणी तो त्या प्रत्येक प्रोजेक्टला येत असतात, अगदीच मान्य आहे. आणि या सगळ्या अडीअडचणींवर मात करून त्यांना आमच्या निर्मात्याला व्यवस्थित सपोर्ट करून टीमला बाकीच्या सपोर्ट करून आम्ही कामं करत होतो आणि ते काम करणंही गरजेचं आहे कारण सपोर्ट केल्याशिवाय एखादी गाडी पुढे जात नाही. तो मी सपोर्ट आम्ही सगळेच जण मिळून करत होतो. ज्या वेळेला पैशांची म्हणजे आमचा जे क्रेडिट पिरियड असतो त्या क्रेडिट पिरियड नुसार आम्हाला जेव्हा पैसे मिळायला हवे तेव्हा जेव्हा मिळाले नाही तेव्हा मग आम्ही पैशांची मागणी करायला सुरुवात केली. पण तेव्हाही आम्हाला कळलं 8-9 महिन्यांपूर्वी की त्याची काहीतरी अडचण आहे आणि आर्थिक अडचण सगळं आहे. त्यातही आम्ही सपोर्ट करत होतो की ठीक आहे, आम्हाला प्रत्येक वेळेला एक तारीख दिली जायची, आज मंडेला तुम्हाला पैसे मिळतील. मग आम्ही मंडेला फोन करायचो तर आम्हाला सांगायचं शुक्रवारी, मग परत आम्ही शुक्रवारी फोन करायचो, परत तारीख मिळायची, नाही नाही झालं परत मंडेला. असं करत 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 आम्ही सपोर्टच करत करत त्याला की ठीक आहे जाऊ दे होईल काहीतरी होईल काहीतरी असं करता करता शेवटी जेव्हा 8-9 महिने उलटले आणि 8-9 महिन्यानंतर जेव्हा आमच्याही प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या वेळेला प्रॉब्लेम चालू झाले आणि त्याच्याशी डील करणं जेव्हा थोडंसं कठीण व्हायला लागलं त्यावेळेला मात्र आम्हाला कळलं नाही की आम्ही काय करू. आणि आमच्यातल्याच एका आर्टिस्टने ज्या वेळेला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती पोस्ट टाकल्यानंतर त्यात संध्याकाळी त्याचे पैसे जेव्हा क्लिअर झाले तेव्हा आम्हाला एक खरंच कळलं नाही की आम्ही सपोर्ट करतोय, माणुसकी दाखवतोय इतके महिने आणि सगळं करतोय पण एक पोस्ट जाते आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचे पैसे क्लिअर होतात. या त्या व्यक्तीचे पैसे क्लिअर झाले म्हणून आम्हाला दुःख आहे तर असं अजिबातच नाही, कारण तोही आमचाच मित्र आहे आणि त्याचे पैसे क्लिअर झाले ही एक गोष्ट घडल्यानंतर अनेक नेक्स्ट मुवमेंट आमची अशी झाली की बरं तरीही आम्ही काही कोणाला कॉन्टॅक्ट केले नाही, काहीच झालं नाही. त्याच्यानंतर दुसरं एक पुढे असं घडलं की मग आम्हाला एक व्हिडिओ आला ज्या व्हिडिओमध्ये जे फायनान्सर आहेत आमच्यापैकी एक जे फायनान्सर आहेत त्यांच्या बायकोने एक व्हिडिओ टाकला की कसं काम करू नका आणि असं तसं ब्ला ब्ला ब्ला. तो व्हिडिओही आम्ही इग्नोर केला, त्या व्हिडिओवर पण आम्ही काहीही रिॲक्ट केलं नाही कारण आम्ही माणुसकी दाखवत होतो आणि आम्ही सपोर्टच करत होतो. त्यानंतर चॅनलने आम्हाला सपोर्ट केला की पैसे देऊयात म्हणून आणि आम्हीही चॅनलकडे रिक्वेस्ट केली तर चॅनलने आम्हाला सपोर्ट करण्यासाठी 1 लाख त्याचा आमच्या निर्मात्याचा रिलीज केला. त्या स्लॅबमधनं आम्हाला अपेक्षित होतं की पैसे यायला पाहिजेत पण ते आले नाहीत म्हणून सेकंड टाइम चॅनलने आमच्या सगळ्या कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी एक स्टँड घेतला की जोपर्यंत सगळ्यांचे पैसे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत शेवटचा स्लॅब शेवटचा हप्ता जो आहे तो चॅनल यांना देणार नाही निर्मात्याला. पण तेव्हाही आम्ही खूप वाट बघितली आणि नंतर असं लक्षात आलं की खरंच याच्याकडे पैसे नाहीयेत कदाचित म्हणूनही हा पैसे देऊ शकत नाही आहे म्हणून मग आम्ही पुन्हा चॅनलला रिक्वेस्ट केली की आम्ही सगळ्या आर्टिस्टने मिळून हे मन बावरेचे सगळे आम्ही 4-5 जण नाही तर बाकीही सगळेच जणांनी आर्टिस्ट मिळून एक मेल त्यांना दिला. त्या मेलवर आम्ही सांगितलं की 25 ते 30 लाख रुपये किंवा जी काही अमाऊंट असेल ती तुम्ही त्यांना देऊ करा आणि त्याच्यातूनच आमचे पैसे आम्हाला परत मिळतील. शिवाय निर्मात्यालाही हे आम्ही सांगितलं की आता पैसे येणार आहेत आणि ते पैसे आम्ही आमच्या सगळ्यांसाठी आणि तंत्रज्ञानांसाठी रिलीज करून चॅनलकडनं मागवलेले आहेत आणि तुझी परिस्थिती बिकट आहे तर तू देऊ शकत नाहीये म्हणून
चॅनल कडनं आमचेच पैसे जे आहेत ते तुला येतील आणि तू आम्हाला ते देऊन टाक. म्हणजे तुझ्या मागे जो काही 100 लोकांचा ससेमीरा लागला आहे, तगादा लावला आहे, तो तुझ्यावरचं प्रेशर कमी होईल. हे सांगितल्यानंतर ज्यावेळेला अकाउंट मधनं पैसे रिलीज झाले, हे आम्हाला चॅनलनेही सांगितलं की पैसे रिलीज झाले, पण तेव्हाही मात्र जी काही अमाऊंट आली त्यातनं अख्खी अमाऊंट तर सोडाच, पण अर्धी तरी किमान प्रत्येकाला मिळायला पाहिजे असा एक होत, तर तेही काही झालं नाही. आणि तेही काही झालं नाही आणि त्यामुळे आम्हाला कळे ना की आता आम्ही काय करायला पाहिजे, कारण चॅनलकडचे सगळे पैसे संपले, त्याला द्यायचे, आम्हाला पैसे मिळाले नाहीत. आणि मग आमच्या डोक्यात आलं की जर एखादी पोस्ट करून समजा काही मार्ग निघत असेल ह्याच्यातून, किंवा आम्ही ब्लँक झालेलो आहोत सगळे, तर सजेस्ट करू शकेल का की हे कसं करायचं? म्हणून प्रत्येकाच्या पोस्ट मध्ये काय करूया प्रश्नचिन्ह टाकलेले आहेत. आणि आम्ही कुठेही असं बोललेलं नाही की तो माणूस म्हणून किंवा तो व्यक्ती म्हणून, तो डिरेक्टर म्हणून, तो क्रिएटिव्हली म्हणून तो वाईट आहे. जे त्याच्याकडनं आलं आम्हाला, आम्ही कधीच कोणीच बोललो नाही आणि आम्ही आजही कोणी बोलणार नाही, कारण तो माणूस प्रचंड हुशार आहे. त्या माणसाने अनेक लोकांना उभंही केलं असेल आणि त्याच्याच आजच्या सगळ्या गुडविलमुळे आम्ही 8-9 महिने थांबलो. पण जेव्हा आमच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं आणि आम्हीही हर पद्धतीने मदत करून सुद्धा त्याच्याकडे जाणारा पैसा हा आमच्याकडे अर्ध किमतीत सुद्धा येत नाही. आणि आमच्या घरी आता माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे. मी माझ्या मित्रांकडे पैसे मागतीये, मी कोणाकडे जायचं आणि मी कोणाकडे काय काय बोलायचं, म्हणजे पोस्ट टाकणं किंवा ही भाषा ही गोष्ट बाहेर आणणं हा गुन्हा आहे का? कसं थांबायचं? आणि हा पॅटर्न आत्ताच आहे का मागच्या प्रोजेक्टलाही हेच झालं, त्याच्या आधीच्या प्रोजेक्टला निर्मात्याच्या बाबतीत तेच घडलं हे आम्हाला माहित नाही, पण हे सगळं आमच्याही कानावर अनेक गोष्टी येत होत्या त्या निर्मात्याच्या बद्दल. पण आम्ही माणूस की म्हणून तो एक क्रिएटिव्ह माणूस आहे आणि त्याच्या अंडर काहीतरी शिकता येईल, यामुळे आम्ही हे जे प्रोजेक्ट आहे ते घेतलं, काम करायला घेतलं. इंडस्ट्रीत आम्हालाही येत होतो, कानावर येत होत्या गोष्टी. मग व्यावहारिक आणि इमोशनल गोष्टी मिक्स करणं आता गरजेचं आहे का खरंच? आणि खरंच आम्ही सपोर्ट केलं नाही कोणी. सॉरी, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुम्ही कुठच्या मानसिकतेतून आता जात असाल, तुम्ही सगळेच जण राहणार. मी मृणाल कडे येते. मृणाल, थेट अमेरिकेवरून तू जोडली गेलेली आहेस, तुलाही खूप त्रास झालेला आहे. 2 दिवस सतत मी तुझ्याशी फोनवर बोलते आहे, तू रात्रंदर झोपत नाही या सगळ्या प्रकरणामुळे एवढी डिस्टर्ब झालेली आहेस. खरं सगळं डिसअपॉइंटिंग आहे, काय सांगशील? सगळ्यात आधी तर स्मिता, थँक्यू सो मच. तुमच्या माध्यमातून आमची बाजू मांडली जाते. जसं आता शर्मिष्ठा म्हणाली, कसं झालंय आता आम्ही ही पोस्ट केली ना, त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. जसं शर्मिष्ठा म्हणाली, त्या सगळ्या गोष्टी या आधी घडून गेलेल्या आहेत. आम्ही मंदार दादा हा शो करतोय, तो डिरेक्ट करतोय आणि फक्त त्याच्यासाठी आम्ही हा शो घेतला. अर्थात उत्तम चॅनल आहे, उत्तम सर्वोत्तम टीम आहे, हे सगळं आम्हाला आवडलं पटलं म्हणून आम्ही सगळेजण या शो मध्ये सहभागी झालो. जेवढं मंदार दादाचं या शोवर प्रेम आहे तेवढं आम्ही सगळ्यांनी या शोवर प्रेम केलंय. म्हणजे पर्सनली माझ्या बाजूने सांगायचं झालं तर स्मिता, 12 तासाची शिफ्ट असते, 18-18, 20-20 तास काम मी सुद्धा केलेलं आहे. 2019 जुलै महिन्यापासूनच माझं ज्यादा तासाचं पेमेंट आलेलं नाही. मी ते मागितलं सुद्धा, ते टाळाटाळ करत पुढे मागे गेलं, मला ते मिळालं नाही आणि मी तगादा पण लावला नाही. ती एक गोष्ट झाली. दुसरी म्हणजे वर्ष झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराचं मानधन वाढवून मिळत असतं असं मी ऐकलंय. मी मंदार दादाकडे विचारणा केली होती की वर्ष झालंय मला मानधन वाढवून मिळेल का, हा माझा यावर मला उत्तर एकदाही मिळालं नाही. यावर ना चर्चा झाली ना बोलणं झालं, हा याचा मी तगादा पण लावला नाही, मला मानधन पण वाढवून मिळालेलं नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, मी प्रत्येक वेळी मंदार दादाच्या पाठीशी उभी होते. सी, आज आम्ही ही पोस्ट केली आहे पण आम्हाला जर गवगवा करायचा असता किंवा आम्हाला फक्त प्रसिद्धी हवी असती तर आम्ही तेव्हाच केली असती जेव्हा आमचे चेक बाउन्स झाले. एक नाही, 2 नाही, 3-3 वेळा आमचे चेक बाउन्स झाले.
तेव्हा आम्ही नाही केलं, पोस्ट करून टाकून गवगवा नाही केला. मला आठवतंय मी माझ्या अत्यंत बॅड फेज मध्ये मंदार दादाच्या पाठीशी उभी राहिले. माझे बाबा कोमात होते, स्टील मी शूट करत होते. माझे बाबा गेले त्यानंतर 2 दिवसांनी मी पुन्हा शूटला जॉईन झाले, कारण मला माहिती आहे तेव्हा मंदार दादाची परिस्थिती मनस्थिती खूप वाईट होती. आणि मी त्याला म्हणाले की दादा तुला अडकवायचं नाहीये मला, मी येईन. माझ्या आईला आणि भावालाही माझी गरज होती, बट मी माझ्या कामासाठी आले. आणि सी, मी खूप मोठी गोष्ट केली नाहीये, मला या सगळ्या गोष्टींचं भांडवल करायचं नाहीये. ज्या माणसाचा आपल्या कामावर प्रेम असतो तो उभा राहतोच. पण माझं म्हणणं आहे की जर ही पोस्ट टाकल्यानंतर आमच्या प्रामाणिकपणावर आणि आमच्या मेहनतीवर शंका घेतली जाणार असेल तर मग आम्हाला ह्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि 8 महिने झाले आम्ही त्याच्याकडे पेमेंट मागतोय, तर मग कधीतरी प्रत्येकाच्या सहनशक्तीला एक लिमिट असतं आणि कदाचित फ्रस्ट्रेशन मध्ये आम्ही पोस्ट टाकली आणि हा मार्ग निवडला. मला माहित नाही यानंतर जसं त्याचं नाव चर्चेत आलंय तसं आमचंही नाव चर्चेत आलं. उद्या तो उभा राहील, कदाचित आम्हाला काम मिळेल न मिळेल यावरही शंका आहे, पण आम्ही बोलतोय बिकॉज आम्हाला माहिती आहे की हे आमचं करिअर आहे, आमचं पॅशन आहे, आम्ही तेवढी मेहनत केली आहे. आणि हे दादालाही पूर्णपणे माहिती आहे, तोही हे मान्य करेल. आणि म्हणून आम्ही हक्काने आमचे पैसे मागतो आणि एवढाच आमचा हेतू आहे. आम्ही त्याला वाईट ठरवणारे नाही आहोत, तो खूप अनुभवी आहे, तो अनेक वर्ष या इंडस्ट्रीत आहे, अनेक लोकांना त्यांनी उभंही केलंय. आम्हाला त्याच्याकडून चांगलं शिकायलाही मिळालंय, मान्य आहे मला. पण व्यवहार असतो आणि व्यवहार दोन्ही बाजूनी होतो. जसं तो आमच्याकडून अपेक्षा करत होता की आम्ही विदाऊट एनी तक्रार आम्ही प्रत्येक वेळी त्याच्यासाठी उभं राहणं अपेक्षित आहे, आणि आम्ही जे राहिलो आणि त्यानेही आम्हाला साथ दिली आहे मधल्या काळात. असं नाही की तो वेळोवेळी कम्युनिकेट करत होता, पण आता 2 महिने झाले मी अमेरिकेत आहे. सी, माझा एखादाच फोन हार्डली त्याने उचललाय. माझ्या आत्ताही काही दिवसांपूर्वी मी त्याला मेसेज केला, त्या मेसेजला उत्तर मिळालेलं नाहीये. सो माझं म्हणणं की अशा वेळी मालिका संपलेली आहे, आता सगळं काम संपलेलं आहे, आता चॅनलचेही पैसे देऊन झालेलं आहे, आणि आता जर त्याच्याकडून उत्तर मिळत नसेल तर कुठेतरी मनात येणार की अरे मग आता आपल्याला पैसे मिळणारच नाही, मिळणार नाहीत का. शशांकने पोस्ट टाकली, शशांकला त्याचं पेमेंट मिळालं. शशांक बद्दल आम्हाला सगळ्यांना रिस्पेक्ट आहे आणि आमच्या एवढी मेहनत त्या मुलांनीही केली आहे, तो त्याचा हक्क आहे कामाचा मोबदला मिळणं. पण मग आम्हालाही असं कुठेतरी वाटलं की बहुतेक आपण पोस्ट टाकली तर मे बी आपल्याला पण पैसे मिळतील, म्हणून आम्ही सगळ्यांनी ही पोस्ट टाकली. आणि सी, मंदार दादा खूप जेन्युइन माणूस असेलही आम्ही पण जेन्युइन आहोत, तो वाईट आहे असं आमचं म्हणणं नाही. तो उत्कृष्ट डिरेक्टर आहे, तो उत्कृष्ट कलाकार आहे. फक्त की आम्ही पण त्याचं नाव खराब व्हावं म्हणून केलेलं नाही. आमचं प्रामाणिक हेतू आहे, आमचे इंटेन्शन क्लिअर आहेत की प्लीज आमच्या मेहनतीचा मोबदला आम्हाला दे. तू एक तारीख दे, अजून 8 महिने आम्ही थांबलो सी, तू एक तारीख दे, एक वेळ दे की बाबा या दिवशी मी तुम्हाला तुमचे पैसे देणार. आणि 6 महिने असू देत, 6 महिन्यांनी असू देत, आम्ही आजही सपोर्ट करायला तयार आहोत. तू आम्हाला सांग की या दिवशी आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देऊ, तो चेक बाउन्स होणार नाही याची आम्हाला खात्री दे. आणि TDS सकट तू आम्हाला सांग ना की या दिवशी मी तुमचं पेमेंट भरतो. सी, मी पण आयुष्यात मी पण मेहनतच करते, म्हणजे मी ही चौथी मालिका करत असले तरी माझ्या आधीचे जे कोणी माझ्यावर ज्यांनी काम केलंय तुम्ही कोणालाही विचारा, मी कधी अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत. मी माझ्या कामाशी काम ठेवलं, मी प्रामाणिकपणे काम केलं. आम्ही एवढे उथळ नाही आहोत की कधीही आम्ही येऊ आणि बोलू आणि या सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर करू. माझं म्हणणं आहे की जर त्याच्या बाजूने प्रॉपर कम्युनिकेशन झालं आणि त्यांनी सगळ्या कलाकारांना विश्वासात घेऊन आता त्याने काय केलंय, जी पोस्ट त्याने केली आहे बरोबर आहे, त्याची आर्थिक अडचण असू शकते, पण ही पोस्ट तो अनेक महिने आम्हाला मेसेजवर सांगतोय, म्हणजे हे तो अनेक महिने आम्हाला मेसेजवर सांगतोय. सो आम्हाला एक काय म्हणू, विश्वास तर वाटला पाहिजे की आम्हाला आमचे पैसे मिळतील. आमच्याही काही अडचणी आहेत, मी घर घेतलंय, आयुष्यात पहिल्यांदा घर घेतलंय आणि त्या घराचे मी हप्ते जर फेडू शकत नाहीये तर मला पण म्हणजे माहित नाही मग काय बोलायचं. जर पोस्ट टाकणं गुन्हा आहे तर पैसे थकवणं हा गुन्हा नाहीये का, आणि त्याच्या विरोधात बोलणं हा गुन्हा आहे का. मी काही कोणाच्या विरोधात बोलत नाही किंवा मी कोणाची लीडर होत नाहीये, मी वैयक्तिकरित्या माझं मत मांडते आणि इतर कोणाही बद्दल आम्हाला काही आक्षेप नाहीये. आम्ही सगळे एकत्र येऊन याचसाठी बोललो कारण आम्हाला प्रामाणिकपणे वाटलं की आम्हाला आमचे पैसे अशा माध्यमातून मिळतील. बरोबर, तो आम्हाला सहकार्य करेल. बरोबर, बाकी काय नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मी मंगेश देसाई यांच्याकडे येते. मंगेश, तुम्ही काय सांगाल या प्रकरणावर, अनेक वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, ह्या सगळा प्रकार जो पैसे थकवणं, निर्मात्यावर एक ट्रस्ट असतो कलावंतांचा आणि त्या ट्रस्टवर हे काम चालू असतं, तर काय सांगाल?
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्या निर्मात्यांनी अशा भानगडीत पडूच नये, निर्मितीच्या भानगडीत, की त्याच्याकडे जर पैसे नसतील. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण जसं निर्मात्याला कलावंतांकडनं अपेक्षा असतात तशाच कलावंतांनाही निर्मात्याकडनं अपेक्षा असतात. आणि या क्षेत्रामध्ये टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते. आता मुद्दा आहे मंदार देवस्थळ याचा. मंदारची ही जी सिरियल आहे, ही सिरियल माझ्या स्टुडिओत शूट होत होती. माझा ठाण्यामध्ये स्टुडिओ आहे ओवळ्याला, मी आणि इथले माझे एक मित्र आहेत सिद्धार्थ ओवळेकर म्हणून, त्या दोघ आम्ही दोघांनी मिळून तो स्टुडिओ काढला. तो स्टुडिओ केवळ मंदार देवस्थळीच्या या सिरियलसाठी काढला. याचं एक बजेट ठरलं होतं या स्टुडिओचं, आणि बजेट त्याच्या वर गेलं. याचं कारण पण मंदार देवस्थळीच, पण तरी सुद्धा आम्ही तेव्हा त्याच्याशी काही बोललो नाही. म्हणलं ठीक आहे चला, याची सिरियल उत्तम दिसते, आपला स्टुडिओ उत्तम दिसतोय, वन टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते, नो प्रॉब्लेम. तो सुद्धा त्याच्या हट्टामुळेच बजेट त्याचं वाढलं होतं. नाही मला हे नको, मला हे हवंय, मला ते नको, मला ते हवंय. त्यावेळेस सुद्धा त्याचे परस्पर निर्णय तो आणि त्याचा आर्ट डिरेक्टर घेत होते, तरी आम्ही काही बोललो नाही. बिकॉज ठीक आहे चला, मंदारचा जो भूतकाळ बघितला त्याच्या आधीचा, त्याने एका एक सिनेमा केला होता कच्चा लिंबू, त्याच्यामुळे तो खूप लॉस मध्ये होता. आम्ही असा विचार केला की चला या सिरियलमुळे तो पुन्हा एकदा चांगला उभा राहील, कारण तो उत्तम डिरेक्टर आहे, यात काही वादच नाही. आम्ही ती पण रिस्क घेतली. पण कालांतरानंतर ना हळूहळू असं आम्हाला दिसायला लागलं की आमचे पैसे 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर असे मिळायला लागले. मुळात हा मुद्दा सांगण्यामागची गोष्ट अशी की एका खूप आपल्या जवळच्या मित्रांनी आणि प्रतिथेश माणसाने अशी पोस्ट टाकली काल की हे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना तसा त्रास होतोय, आपण उभं राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. पण माझं प्रामाणिकपणे त्यांना सांगणं आहे की हे कोरोनाच्या काळातलं नाहीये, हे कोरोनाच्या आधीच्या काळातलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमच्या स्टुडिओचं रेंटल अक्षरशः मिनिमम म्हणजे आमच्या मेंटेनन्स पुरतं घेतलं होतं. ते जर आम्ही घ्यायचं ठरलं असतं तर 30-40 लाख रुपये जास्तीचे वाढले असते. तर हा कोरोनाच्या काळातला नाही, आधीपासूनचा त्याचा हे चालत आलेला आहे. बरं, जेव्हा आम्ही त्याला स्टुडिओ त्याच्यासाठी करत होतो, ही सिरियल आमच्याकडे घेत होतो, तेव्हा अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की पैशाचे व्यवहार खूप चुकीचे आहेत त्याचे, तो थकबाकी करतो. पण तरी सुद्धा आम्ही मान्य केलं, म्हणलं नाही तो उभा राहतोय ना, त्याला आपण उभं करूया. मी आणि माझ्या पार्टनरचं डिस्कशन झालं की नाही नाही भाई, भूतकाळ तर प्रत्येकाचाच वाईट असतो, त्याच्यात काही ना काहीतरी घडतच असतं, म्हणून त्या भूतकाळावर आपण डिपेंड राहून तो जो उभा राहत असेल तर आपण त्याला आता हात दिला पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे, आणि म्हणून ही रिस्क आम्ही घेतली. आताची परिस्थिती अशी आहे की त्याचं लाईट बिल 10 लाख रुपये ते आम्ही आमच्या खिशातनं भरलं, त्याच्याकडे आमचे 33 लाख रुपये प्लस आमच्या जेवणवाल्याचे 25 लाख रुपये. माझं एकच म्हणणं आहे की माणूस उत्तम आहे आणि माणूस व्यवहारी आहे की नाही या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उत्तम माणूस आहे म्हणून तो जर आपले पैसे देत नसेल तर मग आपण काय करायचं, मग आपण सर्व्हाइव्ह कसं व्हायचं, तो होतच नाही समजत, मग आम्ही पण नाही व्हायचं का. मग व्यवहार हा वेगळी गोष्ट आहे आणि माणूस ही वेगळी गोष्ट, या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे. त्यांनी जी काल पोस्ट टाकली ती पोस्ट जसं आता या मृणाल पण शर्मिष्ठा म्हणाली की इतर वेळी तो पोस्ट टाकतच आलेला आहे, आम्हाला SMS करत आलाय, मला पण त्यांनी तसेच SMS केलेत, त्याच्यावर आम्ही आधी अजिबात रिॲक्ट झालो नाही. तर ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड फेज येत असतो, काही ना काहीतरी अडचणी येत असतात. पण जेव्हा असं लक्षात आलं की हा प्रत्येक वेळी ना ती डेट पुढे ढकलण्यासाठी काही ना काहीतरी खोटं कारण देतो, तेव्हा मग मी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि बऱ्याच गोष्टी अशा समोर आल्या आहेत. आणि या गोष्टी मला त्या लोकांना सांगायच्या किंवा मला या गोष्टी डिस्क्लोज करायच्या नाहीत, पण त्या माणसांना मला एक माझी विनंती आहे की त्यांनी पोस्ट टाकल्यानंतर 122 जणांनी त्याच्या बाजूनी खूप इमोशनल अशा पोस्ट टाकल्यात की अशा गोष्टी घडत असतात, आपण उभं राहिलं पाहिजे, आपण हे केलं. ठीक आहे, हे सपोर्टिव्ह गोष्ट खूप चांगली आहे, पण ज्या लोकांना त्याची दुसरी बाजू माहिती आहे त्या लोकांना माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने 3-3 लाख रुपये गोळा करा, 3-3 लाख रुपये गोळा करा. त्यातल्या 60 जणांनी जरी केले तर साहित्यिक 18-1.80 करोड होतील, त्यात फक्त कलावंतांचे आणि टेक्निशियनचे पैसे सुटतील, बाकीच्यांचे नाही. मी एकटाच नाही आहे, असे अनेक लोक आहेत आणि ती अमाऊंट खूप मोठी आहे. ती अमाऊंट मी यासाठी इथे डिस्क्लोज करत नाहीये, कारण त्यांच्या मिसेसशी मी बोललो आणि मी त्यांच्या मिसेसला सांगितलं की आपल्या मधला संवाद मी कुठेही सांगणार नाही. हा प्रामाणिकपणा मी आत्ता पण दाखवतो. पण माझी त्या लोकांना विनंती आहे की
ज्यांना याची दुसरी बाजू माहिती नाही त्यांनी प्लीज कमेंट करू नका, त्यांनी ती जाणून घ्या आणि मग कमेंट करा. आज जेव्हा कोरोनाचं आर्थिक संकट सगळे म्हणतात, कोरोनाचं आर्थिक संकट आहे, त्याच्यावर अशी परिस्थिती आली असेल, मग कोरोनाचं आर्थिक संकट आमच्यावर नाहीये, आम्ही कर्ज काढत नाही. आता त्याच्या चुकीसाठी, त्याच्या मिसमॅनेजमेंटसाठी आम्हाला कर्ज काढावं लागतंय, आम्हाला कर्जबाजारी व्हावं लागतंय. ही गोष्ट कशी आहे, म्हणजे ही गोष्ट माणुसकीला धरून आहे का अमाणुसकीला धरून आहे? मग आम्ही आता माणुसकीला धरून वागतोय का अमानुष वागतो आहोत? मी आतापर्यंत म्हणजे यांनी तरी पोस्ट टाकल्या, मी कधीही पोस्ट टाकली नाही, मी त्याच्याशी 1-to-1 होतो. पण बऱ्याच दिवसापासून जसं या म्हणतायत की यांचे आता फोन उचलले जात नाहीत, माझेही फोन तो आता घेत नाहीये, त्याच्या मिसेस माझ्याशी बोलतात आणि मी मिसेसशी काय बोलू? मग तो आता त्यांना पुढे करतोय का? मग इमोशनली आता आम्हाला हे करायचा प्रयत्न करतोय का? मी त्यांच्याशी काय बोलू, सांगा ना मला, त्यांच्या मिसेसशी याचा आणि माझा व्यवहार किंवा माझी जी इंटेन्सिटी ती मी कशी बोलू, मी ती कशी व्यक्त करू? बरं, मी अशातला माणूस नाही की फोनवर शिवीगाळ करणे वगैरे, हा प्रकार मला पण नाही जमत, हे मी करत नाही. म्हणजे कोरोनाच्या आधी त्याच्याकडे 52 लाख रुपये होते स्टुडिओचे, बाकी त्यातले मी कसे तरी रडून पडून काही ना काहीतरी करून 22 लाख रुपये काढून घेतले. बाकीचे अजून आहेत, जेवणवाल्याचे आहेत. त्या जेवणवाल्याचं लग्न होतं काल, तो विचित्र लोकांकडे, म्हणजे तो पैसे मागत फिरत होता, यार माझं लग्न आहे मला पैसे द्या, कारण त्याने ज्याच्याकडनं पैसे उचलले त्याला याला व्याज द्यावं लागतं. एवढं सगळं असून सुद्धा अजून पोलीस कंप्लेंट आम्ही केलेली नाही, एनसी केलेली नाही, मग ही माणूस की नाही का? हा विचार का नाही करत ते लोक जे त्याच्या बाजूने खूप स्ट्रॉंगली, अरे त्याच्या बाजूने नुसते बोलू नका, मग त्याला सपोर्ट करा. आणि त्याला सपोर्ट असा करा, त्याला आर्थिक करा, म्हणजे तो लोकांचा आर्थिक देणं हे करेल. आणि माझी ना, माझी चॅनल्सला, जितके चॅनल्स आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की यातनं मार्ग तुम्हीच काढू शकता. पण चॅनल तर ऑलरेडी पैसे दिलेले आहेत कलावंत. नाही सी, आता सुमिता, चॅनलनी पैसे दिले म्हणजे मी ईटीव्हीचे तर फार मनापासून आभार मानतो, कलर्सचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी आम्ही दिलेल्या मेलला उत्तर दिलं आणि रिस्पॉन्ड दिला आणि त्या त्यावेळी त्याचे त्याचे पैसे तसे रिलीज केलेले. पण जेव्हा जेव्हा त्याचे पैसे रिलीज केले त्यातला त्यांनी ना, म्हणजे मला तर शेवट आत्ता त्यांनी काही पैसे दिले, इतरांना तर पैसे दिले नाही. मग एवढे 3-4 सिरियल तुझ्या सुपर डुपर हिट झाल्या, एवढं सगळं झालं, पैसे गेले कुठे? शंका दोन येतात स्मिता, शंका दोन येतात. एक तर यांनी सगळी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल, किंवा दुसरी शंका यांनी कुठेतरी पैसे उधळले असते. बरं, उधळले असतील असं म्हणशील तर त्या माणसाकडे बघून, मंदारकडे बघून असं वाटत नाही की हा कुठल्या तरी फालतू गोष्टींमध्ये अडकलेला आहे, त्याला कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही आम्हाला माहिती. म्हणजे माणूस म्हणून तो उत्तमच आहे, क्रिएटर म्हणून तो उत्तमच आहे, डिरेक्टर म्हणून तो उत्तमच आहे. पण हे उत्तम म्हणून हे चुकीचं वागून लोकांना धारेवर धरणं किंवा लोकांना आर्थिक संकटात टाकणं हे खूप चुकीचं आहे. विदिशा, मला तुमच्याकडे यायचं आहे. नाही, माझी चॅनलला जी विनंती ती अशी आहे स्मिता, सगळ्या चॅनल्सला विनंती आणि मनापासून विनंती आहे की याच्यातनं किंवा जितके लोक या आर्थिक संकटात त्याच्यामुळे अडकलेले आहेत यातनं तुम्हीच त्याला आणि आम्हाला बाहेर काढू शकता. त्याला एखादे 2 असे प्रोजेक्ट द्या की जे मॉनिटरिंग वेगळे लोक करतील, तो प्रोड्युसर असेल किंवा त्याचा फायनान्सर असेल, जो कोणी असेल, ते सगळे मॉनिटरिंग करतील. त्यातनं एक हिस्सा राहिलेल्या पैशाचा असेल, एक हिस्सा त्याच्या आर्थिक, त्याच्या उदरनिर्वाहाचा असेल, कारण सगळे पैसे त्याने देणं पण योग्य नाही, त्याला पण कुटुंब आहे, त्याचं घर आहे. या सगळ्या गोष्टी जर करू शकलं तर फक्त चॅनलच करू शकतं. अदरवाईज ती अमाऊंट एवढी मोठी आहे की कोणी जर समजा, जे कमेंट ज्यांनी टाकले आहेत त्यांच्यापैकीच जर कोणी उतरलं आणि म्हणाले हे गे बाळा आमच्याकडनं पैसे, तरच ते होऊ शकतं, अदरवाईज होऊ शकणार नाही. पण चॅनल तरी आता त्यांच्यावर का ट्रस्ट करेल आता एवढं सगळं प्रकरण? ती हा मुद्दा आहेच आहे. पण जर समजा असं चॅनलला वाटलं की या सगळ्या गोष्टींमुळे अनेक कलावंत आर्थिक संकटात अडकले आहेत, तर आपण एक यावेळी त्यांच्या यांच्या पाठीशी, जे आर्थिक संकटात अडकले त्यांच्या पाठीशी उभं राहूया आणि त्यातनं त्यांना बाहेर काढूया, असा जर विचार चॅनल्सनी केला तर मला असं वाटतं की त्यातनं तो मार्ग निघेल, अदरवाईज तो मार्ग निघणार नाही.
ओके विदिशा, तुला काय वाटतं, काय मार्ग आहे तुझ्या पद्धतीने, तू काय सांगशील, काय करावं या परिस्थितीत, काय प्रश्न, सगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे, काय सांगशील? नाही, मी सगळ्यात आधी मला हे सांगायचंय, मी या सगळ्यांपेक्षा खूप खरंच खूप लहान आहे. बऱ्याच जणांना असंही वाटलं असेल की मी लहान तोंडी मोठा घर घेतलाय. या गोष्टीची जाण मला सुद्धा आहे की या शो मुळे खरंच, आणि हे खरं आहे, या शो मुळे मला जास्त लोक ओळखायला लागले, लोकांपर्यंत माझं काम पोहोचू शकलं. आणि त्यासाठी मी मंदार दादाला खूप 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 थँक्स म्हणालेली आहे आधी पण आणि आत्ता सुद्धा थँक्स. त्यांनी ती संधी दिली आणि त्यामुळे माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं, हे सगळं खरं आहे. पण मी तसं जे मी आता म्हणाले की मी नवीन आहे, माझ्या आधीचे कुठले काही सेव्हिंग नाहीये, मी मुंबईत एकटी राहते, माझा राहण्याचा जेवणाचा छोट्यातला छोटा खर्च माझा मला करावा लागतो. आणि जर 2 वर्ष मी हा प्रोजेक्ट करते आणि या प्रोजेक्टचे मला पैसे मिळत नसतील तर मी कुठून पैसे उभे करतो किंवा मी कुठनं पैसे आणू, हा एकच माझा मुद्दा आहे. बाकी जे शर्मिष्ठा म्हणाल आणि मंगेशदाचे म्हणाले तेच की माणूस म्हणून किंवा कुठल्याही काही गोष्टींबद्दल आम्हाला कधीच आक्षेप नव्हता किंवा नाही, या सगळ्याचा हेतू एकच आहे की आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे वेळेत. कारण आमची पण आता परिस्थिती वाईट वाईट म्हणण्यापेक्षा लोकांकडे मागण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आहे आमची पण, की प्रत्येक वेळेस बाबा लोकांकडे आता मागावे लागत आहेत किंवा त्यांनी कोणीतरी आम्हाला दिली अपेक्षा आहे जिथे आम्ही ऑलरेडी 2 वर्ष काम करत होतो. मग माझं एवढंच म्हणणं आहे की हे सहा सगळं हे आम्ही जे काही केलंय त्याचा हेतू एकच होता, ते म्हणजे आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. मला एक गोष्ट बोलायची स्मिता, आता मी जे म्हणालो ना माझे पैसे राहिलेत, हे माझं प्रॉफिट नाही बरं का, ओके हे मला द्यायचे, त्याच्यामुळे जे वाढलं बजेट त्याचे पैसे देणे आहेत. आता त्या लोकांचे मला फोन येतात, मग मी याच्यासारखंच त्यांना आता खोटं बोलायचं का, त्यांचे सुद्धा पैसे आमच्या खिशात ना आम्ही भरून देत आहोत. म्हणजे हे काय अशातला भाग नाही की हे पैसे राहिलेत आणि आमचं प्रॉफिट आहे, तर नाहीये, आम्हाला हे देणंच आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की जर समजा तू माणूस उत्तम आहेस, तू सगळं उत्तम आहेस, तू फेक कमिटमेंट करताना अशा गोष्टी का सांगतोस की ज्या आम्हाला माहिती आहेत. म्हणजे दरवेळेस असं सांगणार, अरे चॅनलकडनं मला 2.5 करोड येणार, अरे नाही येणार तुला 2.5 करोड चॅनलकडनं, अरे चॅनलकडे आम्ही ना मी ते अनमिक सबमिट केल्यात पण ना ते होत नाही, अरे तू केल्याच नाही सबमिट, या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. मग तू खोट खोट कशाला बोलतो, तू स्पष्ट सांग ना की नाही बघ अशी अशी गडबड झालेली आहे, अमुक अमुक झालेलं आहे, तमुक तमुक झालेलं आहे, आपण याच्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढूया. प्रत्येक वेळ तुझं पेमेंट स्टॉप कसं होतं दुसऱ्याने दिलेलं, शुक्रवार द्यायचा आणि मग आपण शुक्रवारी फोन केला की तो म्हणणार अरे ते पेमेंट येणार होतं पण ते स्टॉप झालं, ते स्टॉप केलं, असं कसं स्टॉप केलं, का केलं? आणि 3 माणसांना तू पैसे देणार नाही, 4ला देणार नाही, 40 लोक 40 माणसं असंही नाही. आज माझ्या स्टुडिओमध्ये ते सगळे वेंडर येऊन उभे असतात बिचारे, ते एक एक दिवसाचं काम करणारे उभे असतात, स्पॉट बॉय उभे असतात, वो कब आएगे, इधर आएंगे क्या, इधर मिलेंगे क्या. त्याचा लाईटमन आहे विनोद नावाचा, तो त्याचे सगळे लाईट्स विकायला निघाला होता. तो म्हणला सर मैं कर्जा बाजारी हो गया, मेरे पास 1 रुपया नहीं है, मेरे को सब बेचना पड़ेगा, लेकिन बेच के भी उतना पैसे नहीं आएगा. म्हटलं थांब, दुसरी एक सिरियल सुरू झाली, त्याला त्याचे लाईट्स लावले, त्याला गोडाऊन नव्हतं, ते लाईट्स ठेवायला तिथे जागा दिली. या पण गोष्टी आम्हाला आता याच्यासाठी कराव्या लागतात, ह्या काही चुकीच्या नाही, कोणाची मदत करणं काही चुकीचं नाही, त्यासाठी तर मी नेहमीच असतो आणि मला ते आवडतं. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याची मदत करताना मी खड्ड्यात जाऊ, मी दरीत पडू, असं पण नाही. माझं पण माझी पण फॅमिली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या घरात सुद्धा टेन्शन आहेत की एवढे पैसे थकेपर्यंत थांबला कसा तू. आता त्यांना हे सांगणार का तो माझा मित्र आहे, तो खूप चांगला माणूस आहे. घरच्यांना चांगला माणूस वगैरे नाही, घरचे एका लिमिट पर्यंत असतात, नंतर ते म्हणतात आपलं काय, आपल्या फॅमिलीचं काय. शर्मिष्ठा, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं नव्हतं ही जेव्हा सिरियल तुम्ही करत होतात तेव्हा, त्यामुळे असं लेखी तुमच्याकडे काही नाहीये. पण आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही काय, म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाणार का, मंदार तक्रार करणार का, की काय स्टँड असेल?
आता आता खरंच काही माहिती नाही, कारण आमच्याकडे आता हा शेवटचा एक पर्याय होता की ठीक आहे, हे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर समजा इतर काही लोकांनी काही मार्ग सुचवले तर आम्ही काहीतरी ओके चला ह्या नाही तर त्या मार्गाने इथे करून बघू ते करून बघू, यासाठी ही सोशल मीडियावर केलेली पोस्ट होती. जसं मी मगाशी बोलले आम्हाला काही त्याची बदनामी करायची आहे किंवा काही नाही, पण नाव घेण्यामागचं पण स्मिता हे एक कारण होतं जे आम्ही आत्ता सांगतो की मी गेली 13 वर्ष, माझा फारच छोटा स्पॅन आहे इंडस्ट्रीमध्ये, 13 वर्षच झाली आहेत मला, पण या 13 वर्षांमध्ये माझा एकाही निर्मात्याने, म्हणजे मी सांगेन की एका माझ्या सिरियलसाठी तर मंगेश देसाई सुद्धा निर्माता होता, तर माझ्या कोणत्याही निर्मात्याने मला पैसे माझे थकवलेत किंवा माझी इतके हाल होईस्तोवर मला पैसे दिले नाहीयेत असं नाही झालेलं. फक्त निर्माता असं म्हणून जर मी पोस्ट केली असती तर अनेक निर्मात्यांनी असे प्रश्न काढले असते आणि उद्भवले गेले असते की कोणाबद्दल बोलतायत, किंवा सगळ्यांना त्या एका चपेट्यात सगळे येतात असं होऊन जात. पण सगळेच निर्माते वाईट नाहीयेत आणि हाही माणूस म्हणून माझं म्हणणं तेच आहे की वाईट नाहीच आहे. मंदार दादा हा अतिशय उत्तम, चांगला, क्रिएटिव्ह आणि खूप खूप सुलझा हुआ आम्ही म्हणेन आदमी आहे. पण जसं मंगेशही म्हणाला, मृणाल म्हणाली, विदिशाही म्हणते की व्यवहाराच्या दृष्टीने गोष्ट अशा झाल्या. आता आता तूच बघ स्मिता, आम्ही एकही कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केलं कारण मंदार दादावर विश्वास होता ना, त्याच्यावर, माझ्याकडे, माझ्या कानावर. आम्ही एकाच इंडस्ट्रीत काम करतो, मराठी इंडस्ट्री मिळून अगदीच मी म्हणायला गेलो ना तर 100 लोकही नसतील सगळे, पण इथल्या इथे चर्चा होतात आणि इथल्या इथे चर्चा कानावर पण येतात, माझ्याही आल्या की हा माणूस पैसे देत नाही. ह्या आधीच्या प्रोजेक्टचे बऱ्याच लोकांचे टीडीएस थकले गेलेले आहेत, इन्कम टॅक्सच्या बाबतीतले प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं माझ्याही कानावर आलं. पण आपण काय म्हणतो की नको, हा माणूस उभा राहतो आहे, याला काहीतरी लॉस झाला असेल म्हणून हा उभा राहतो आहे, तर आपण त्याला मदत करूया आणि उभं राहूया, याला सगळ्या पद्धतीने मदत करूया. मग प्रोडक्शनच्या दरम्यान मदत केली, शूटिंगच्या दरम्यान गेली, वाईस वर्सा त्याने सुद्धा काही गोष्टींसाठी आम्हाला मदत केली, असं मी म्हणणारच नाही की त्याच्याकडनं किंवा त्याच्या प्रोडक्शनकडनं आलं नाही, आलं. पण हे सगळं ना यारी दोस्तीत होऊ शकतं. कॉन्ट्रॅक्ट नाही साईन केलं कारण आम्हाला, मी विश्वास टाकला होता की मला हे सगळे पैसे त्याच्याकडनं योग्य त्या वेळेत मिळणार. उशीर झाला हा मुद्दा नाहीये, तो थांबून 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 जर प्रत्येक वेळेला तीच कारण मिळत असतील आणि त्याचं काहीच होत नसेल आणि एक पोस्ट टाकली जाते आणि आमच्या मित्राला पैसे मिळाले जातात आणि आम्हाला काहीच मिळत नाही, बरं अर्धा तरी पेमेंट करावं. माझं असं म्हणणं आहे की फार आपण समजू, सॉरी मी क्षमा तुला मध्ये डिस्टर्ब करते, पण मला म्हणायचंय की तेच जर पैसे त्याने 2 लाख त्याला, 2 लाख आम्हाला, असं जे काही ज्याची ज्याची जी अमाऊंट डिवाइड करून निम्मे 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 वाटून दिले असते, त्याची वेळ निघून जाईल. काय थोडे थोडे मिळाले. करेक्ट. आता कसं आहे की अमाऊंट कितीही असू दे पण ना बुडत्याला काढीचा आधार आम्हाला ते आहे. आता आमच्याकडे काहीच नाही, आता ह्याच्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही, गप्प बसायचं. पण मग मुद्दा काय येतो, मग हे बोलून पण नाही दाखवायचं का ग, हे बोललो तर आम्ही विलन ठरतोय. नाही नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ना सगळे मनातनं काढून टाका. तू पण बोलतेस, मृणाल पण बोलली, विदिशा पण बोलली की मग आम्हाला काम काम मिळेल की नाही, हा हा विचार तुम्ही का डोक्यात आणताय? ते तुमच्या हक्काचे पैसे, तुम्ही त्याला काय, तुम्ही लुटमार करत नाही, तुम्ही बळजबरी करत नाही, तुम्ही हॅरॅश करत नाही आहात त्याला, तुमचे पैसे. अरे मंगेश, लोकांना इतरांना असं वाटायला लागलंय की हे कालची गोष्ट घडली आणि आज आम्ही पोस्ट करतो. मग त्या इतरांना म्हणायचं, एक मिनिट, लोकांना इतरांना म्हणायचं, इतरांना म्हणायचं की माझ्या घराचे हप्ते अमुक अमुक आहेत, अमुक अमुक आहे, हे तुम्ही महिन्याला मला हे करा ना, ईसीएस करत जा. लोकांना म्हणायला काहीच नाही वाटत ना, कारण आपल्याकडे पद्धतच कशी माहितीये ना, आपण घरात बसून चर्चा करतो, घराच्या बाहेर आल्यानंतर काय आहे रस्त्यावर ते कोणालाच माहिती नसतं. सो तुम्ही अजिबात मनात गिल्ट आणू नका की आपण ही जी पोस्ट टाकली, आपण कमेंट केली, हे चुकीचं केलंय का, नाही केलेलं, व्यक्त होणं तर गरजेचंच आहे ना. आणि शशांकनी हे केलं म्हणून त्याला पैसे मिळणं अशातला भाग नाहीये, त्याच्यातल्या काय गोष्टी आहेत त्या मला माहिती आहेत, ते त्याला पैसे कसे मिळाले हे मला माहिती आहे, ते मला बोलायचं नाही. मी तुला तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, काही गोष्टी अशा आहेत की माणूस म्हणून त्या मला जपल्या पाहिजेत,
त्या मला बोलल्या नाही पाहिजेत आणि त्या मी बोलणार पण नाही. पण प्रश्न असा की तुम्ही आता पोलीस तक्रार करणार का? आमच्याकडे तरी तक्रार करण्यासाठी काहीच नाही. आणि जर एवढं सगळं मांडूनही समजा काहीच होत नाहीये तर इथे जाऊन काय होणार आहे? नाही स्मिता, सी पोलीस तक्रार करून काय होणार आहे? पोलीस तक्रार करून काहीही होणार नाही. जेव्हा त्यांच्याकडे पैसे होते तेव्हा त्यांनी अर्धे काय पाव सुद्धा अमाऊंट आम्हाला दिली नाही. तर काही गणित होती, काहीतरी त्यांची गणित आहेत, त्यांची गणित आहेत, काहीतरी निर्माते आणि यांची गणित आहे असं त्याने काहीतरी सांगितलं. पण ती काय गणित आहे? पण त्याच्या गणित मांडताना आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि बाकीचे लोक जे आहेत त्यांचा काहीतरी विचार, बजेट मांडताना काहीतरी गोष्टींचा विचार केला गेला असेल ना, की एवढी अमाऊंट बाजूला काढून ठेवायची आणि एवढी बाकीच्या सगळ्या गणितांना जी काही तुमची असेल, मे बी आम्हाला माहीत नसेल, आम्ही फार लहान होतो, आम्हाला ते माहित पण नाही काय गणित आहे, तिथे वापरली असती. पण थोडंफार जर इकडे दिले असते पैसे ज्या आता शेवटच्या 4-6 महिन्याचे तर तेही झालं असतं. मी अक्षरशः म्हणजे आम्ही सगळेच जण मृणालला विचारू शकते, विदिशाला, आम्ही पाया पडायचं बाकी होता. आणि आता नाहीच आहे त्याच्याकडे पैसे तर आम्ही काहीच करू शकत नाही. पण हा, मी माणूस वाईट नाही आहे किंवा काय हे जे बोललं गेलेलं आहे तर आम्ही कोणत्याच आमच्या पोस्टमध्ये बोललो नाहीये की तू माणूस डिरेक्टर आणि क्रिएटिव्ह म्हणून चुकीचं आहे असं कुठेच बोललो नाही. आम्ही प्रॅक्टिकली एका गोष्टीची विचारणा केली, मग त्याचं उत्तर इमोशनली कसं यायला पाहिजे? लोकांना असं वाटतंय की हे जे त्यांनी मंदारदादांनी जी काही आता पोस्ट टाकली आहे, जी काही कारणं दिली आहेत, मी आर्थिक हे आहे त्यांना आत्ता माहितीये. पण त्याच लोकांना मला विचारायचं आहे की जर ह्या सगळ्या लोकांनी गेले 9 महिने हीच पोस्ट मेसेजवर वाचली असती तर काय झालं असतं? की आम्ही 8-9 महिने ऐकतोय, आम्ही माणूस की म्हणून हर एका पद्धतीने स्मिता मंदारदादाच्या मागे उभे होतो, आजही आहे. अनेक गोष्टी घडायच्या, अनेक मीटिंग व्हायच्या, सगळं व्हायचं, तरी सुद्धा माझ्याकडे मेसेजेस आहेत की नाही मंदारदादा आय एम विथ यू. कोरोनाच्या काळात सुद्धा जेव्हा त्यांनी पेमेंट नाही माझ्या माझ्याकडे आल्यावर मी करतो असं म्हटल्यावर माणूस की म्हणून मी म्हटलं की सगळ्यांच्या आधी दे मग हवं तर नंतर माझे दे. पण मला असं कळलं की आम्ही हे माणूस की दाखवतोय मग ते चूक आहे का? आणि आज आमच्यावर असे ताशेरे मारले जातात सगळ्यांवर की आम्ही माणूसच दाखवत नाहीये. तू मला सांगा की पुढचे 6 महिन्यांनी तुम्ही ते का दाखवलं जातं माहितीये का? ते का दाखवलं जातं माहितीये? कारण पैसे राहिले 100 लोकांचे आणि आता आपण झूम कॉलवर 4 लोक. माझा तर काही संबंध नाही, मी त्या सिरियल मध्ये नव्हतो, माझ्या प्रॉपर्टीमध्ये ते चाललं होतं. मी बघेन काय करायचं कसं करायचं. पण तुम्ही मला म्हणाला तुम्ही जॉईन व्हा, मी जॉईन झालो, याच्या मागचं कारण असं तुम्ही चुकीचे नाही आहात. आता तुमचा 100 जणांचा जर ग्रुप असेल त्यातले तुम्ही 4 जण आहात बरोबर. कारण जे 96 जण आहेत ना ते विचार का रे नको नको जाऊ दे उद्या काय समजा जसं मृणाल म्हणाल की उद्या आम्हाला काम मिळेल की नाही. अरे तुम्ही चुकीचं वागतच नाही आहात तर तुम्हाला काम मिळेल की नाही हा प्रश्नच येत नाही. या ना तुम्ही, तुम्ही त्याच्या विरोधात उभा राहत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्कासाठी उभे राहत आहे. एवढं सगळं झाल्यावर मी त्याला समजून घ्यावं हा की हे कोणाचं पर्सनल किंवा असं काहीच नाही. तुमच्यापैकी तुमच्यावर अशी पाळी आली असेल की आता खरंच पैसे नाही आहेत, 8 महिने थांबल्यावर कोणाचं बँक अकाउंट आहे तिथेच राहतं, खर्च होतातच ना नॉर्मल आयुष्यात. सो तो बँक अकाउंट जेव्हा बॅलन्स तुम्हाला कमी दिसायला लागतो ना तेव्हा तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी आणि ते पण तुम्ही काम केलेल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी हे सगळं करावं, मेहनतीचे पैसे. आणि हा जो मेसेज आहे मंदारदादाचा, हा जो काही त्यांनी पोस्ट केली आहे ती आम्ही बँकांना पाठवू का? बँकला सांगतो की आमचे घराचे हप्ते, आमच्या ज्या काही बाहेर फिरणं खाणं सगळं जे काही आहे, घरातला जो काही आमचा स्टाफ आहे त्यांनाही आम्ही हेच मेसेज पाठवतो. आमच्याकडे येतील ना तेव्हा आम्ही नक्की देऊ. सध्या आम्ही पण आर्थिक अडचणी पाहतो. मृणाल तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे की एक ट्रस्ट असतो, आपण एक ट्रस्टवर काम करत असतो आणि हा ट्रस्ट जेव्हा लॉस होतो त्याच्यानंतर मग परत तुम्ही त्या माणसावर परत काम करणार का? मुद्दा आहे की आता एवढं सगळं घडल्यानंतर मंदास देवसळी जर का परत तुमच्याकडे कधी सिरियल घेऊन आली तर तुम्ही त्याच्यावर काम करणार का? सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. माझ्याकडे नाही ह्या प्रश्नाचं उत्तर. मी माझं म्हणणं काय, कुठलीही व्यक्ती, कुठलाही कलाकार हा आनंद मिळवण्यासाठी काम करतो. कामाचा आनंद मिळतो, त्याचं मानधन त्याला मिळतं, या दोन गोष्टी म्हणजे हॅपीनेस.
असं माझं म्हणणं आहे. आणि सक्सेस त्याच्या दृष्टीने त्यातली एक जरी बाजू कमी जास्त झाली तरी आपल्या मनाला शांतता मिळत नाही. आता तू आमचीच अवस्था बघ, जसं मंदार दादा डिस्टर्ब आहे आणि वी कॅन ट्रुली अंडरस्टँड, तसं आम्ही पण डिस्टर्बच आहोत. बरोबर आहे. तर हे कंटिन्यू किती काळ आपण करू शकणार? आज मी माझं पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करून, सॅक्रिफाईस असं नाही पण ठीक आहे, माझे वेगळे आहेत की मी माझ्या नवऱ्यापासून लांब आहे, मी काम करते आहे, आज मी एवढं करून जेव्हा मला हप्ते भरता येत नाहीयेत आणि जेव्हा मी अशी डिस्टर्ब आहे आणि आता पुढे पुन्हा जेव्हा मी घरच्यांना सांगेन की मला आता काम करायचंय, तेव्हा माझे घरचे म्हणतील की का करणार आहेस तू काम, तर माझ्याही क्रेडिटेबिलिटीवर शंका घेतली जाते ना कुठेतरी. छोट्या स्वरूपात तो आहे ना, मी मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करत असेल त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांना ह्या फील्ड बद्दल काही माहित नाही. सो त्यांनाही हे वाटू शकेल ना की हिने का काम करावं, मलाही तेवढा सपोर्ट मिळायला हवा ना नंतर घरातून सुद्धा. आणि माझ्यासाठी ही गोष्ट मॅटर करते, माझ्या फॅमिलीचं काय मत आहे, माझ्या अवतीभोवतीच्या कलाकारांचं काय मत आहे. सो मी काय आता म्हणजे मी आता वावत जाते, मी काय बोलते मलाही आता लिंक लागत नाही कारण मी जेन्युइनली मी खूप डिस्टर्ब झाले. पण माझं म्हणणं आहे की जसं तू म्हणालीस, आता ह्या प्रश्नाचं जर उत्तर आम्हाला कन्फर्म मिळालं, जर व्यवस्थित निकाल लागला, मंदार दादा पुन्हा उभा राहिला आणि त्याने सगळ्यांचे पैसे क्लिअर केले, तर मी मंदार दादाबरोबर पुन्हा काम करीन, का नाही करणार? कारण क्रिएटिव्ह क्रिएटर म्हणून, डिरेक्टर म्हणून तो अप्रतिम माणूस आहे, तर का नाही करणार? पण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. हा जर अंतरित राहिला तर मग नाही. आणि मुळात मुद्दा कसा आहे माहितीये स्मिता, की तुला पैसे मिळालेच नाही आणि तू आमचे दिले नाही, आम्ही समजू शकतो. तुला पैसे मिळत आहे, तू दरवेळेस सांगतोय चॅनलनी पैसे दिले नाही, चॅनलनी पैसे थांबवले, तर तसं झालं नाही, मग तू चॅनलला का बदनाम करतो? मग तुला जर पैसे मिळाले तर खर्च कुठे झाले? मग गेले कुठे एवढे? थोडे थोडके नाहीत ना, 500 एपिसोड इंटू आपण 15,000 पर एपिसोड पकडू, चल माझं कॅल्क्युलेशन चुकीचं असेल, किती झाले, किती अमाऊंट झाली? पण मी तर 7,000 म्हणेन, चल 15 पण 7,000, ती अमाऊंट किती झाली? मग एवढं जर आहे सगळं तर पैसे गेले कुठे? मग तुझी मॅनेजमेंट चूक असेल, आर्थिक गणित तुझी चुकत असतील, तर तुझ्या आर्थिक गणितांची झळ आम्हाला का? आमची काय चूक आहे? म्हणजे पर्सनली आता हे तर सगळे त्यात काम करत होते, सगळंच होत. माझ्या प्रॉपर्टीत तू शूट करत होतास, कुठली प्रॉपर्टी मला सांगा तुम्ही, कुठली प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी तुम्ही शूट करतात 1.5-2 महिन्याच्या वर क्रेडिट देते, सिरियल बंद करायला सांगतात. हा 24 तास इथे काम करत होता, मी फक्त त्याच्याकडनं 8 तासाच्या शिफ्टचे पैसे घेत होतो. का? तर माणूस हा उभा राहायला पाहिजे. मी कधीही त्याला हॅरॅश केलं नाही, मी कधीही त्याला रागवून ओरडून बोललो नाही, नेव्हर. थँक्यू सो मच. हा खूप गहन प्रश्न आता उभा राहिलेला आहे पूर्ण इंडस्ट्रीसाठी, जे तुमच्या बाबतीत घडलं ते कोणाच्या बाबतीत घडू नये तुम्हाला. येस. आणि आम्ही त्याचसाठी तेच पोस्टमध्ये पण आम्ही खाली लिहिलंय की कुठल्याही कलाकाराला असा अनुभव येऊ नये म्हणून आम्ही ही पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला. नाही, कलाकारालाच नाही, कलाकाराला नाही आणि निर्मात्याला पण. बरोबर. निर्मात्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं समजा एवढाच खर्च करायचा आहे ना, तर एवढाच खर्च करा, एवढा खर्च करू नका. कुठेतरी पेशन्स आम्ही ठेवत पण आता आमच्यावर परिस्थिती आली, आमच्या बँका नाही ऐकत हे. आम्ही खूप हेही सांगायचा प्रयत्न केला की आम्हाला आमचे चेहरे ओळखले जातात, म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही थांबता का जरा प्लीज, म्हणजे आपण काही करू शकतो का? तर बँका नाही म्हणतायत आहोत, काय करणार? म्हणजे ना ओळखीमुळे तुम्हाला तुमचं पोट नाही भरत ना, किंवा तुमच्या ओळखीवर बँका नाही ना थांबत. आम्ही आता कर्जबाजारी होणार का काय? कारण एकतर नवीन प्रोजेक्ट आम्ही अजून काही हातात घेतलेलं नाही, दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा एका ठिकाणावरनं पैसे येत आहेत तर थोडंफार काहीतरी ऍडजस्ट करू असंही नाही, काहीच करता येत नाही. आणि सेव्हिंग आता आम्ही काढायला लागलेलो आहोत एक 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 करून, तर रेग्युलर किंवा एक राहणं, जे रेग्युलर जे आपलं राहणं असतं ते तर आपण कमी करू शकत नाही, ज्याला आपण म्हणतो एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण कमी नाही करू शकत. तर मग त्याचं काय करायचं हा एक मुद्दा होता, आणि हाच आम्हाला प्रश्न विचारायचा होता. आम्हाला प्रॅक्टिकलला इमोशनल उत्तर मिळालं, व्यवहाराला मानसिक दृष्ट्या उत्तर मिळालं, जे चूक आहे बाकी काहीच नाही एवढंच आम्हाला म्हणायचंय. बाकी आता आम्हाला पैसे मिळणार आहेत का नाही का, आमचे बुडाले त्याला जेव्हा प्रोजेक्ट मिळेल तेव्हा आमचे मिळतील का काय, काहीच माहिती नाही.
थकलो आम्ही आता आता खरंच थकलो. त्याचं वाईट आम्ही नाही चिंतत होतो, त्याला खरंच खूप प्रोजेक्ट मिळते आणि आतापर्यंत छान झालंय सगळं. मी लहानपणापासून बघत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की आधीचे सगळे जे काही अनुभव आहेत, शशांक केतकरने सुद्धा त्याचं मत आमच्या समोर मांडलं होतं आणि तो आता व्हिडिओत नाहीये, पण त्याने सांगितलं होतं की त्याचंही मत सांगा. तर तोही तेच म्हणतो की मंदार देवस्थळी हा त्याचा गुरु आहे, त्याच्यामुळे त्याला उभा राहिलाय तो, त्याला एक नाव मिळालंय, त्याचे सगळे प्रोजेक्ट त्याने व्यवस्थित केले. पण त्याचं म्हणणं तेच आहे की होणार सोनच्या वेळेला सुद्धा हेच घडलं होतं आणि आताही सेम घडतंय. सीडीएसचा मॅटर तेव्हाही होता, तो आजही आहे. पण फक्त त्याचं म्हणणं होतं की उत्तम सगळे कलाकार, उत्तम चॅनल आणि पुन्हा मंदार देवस्थळी पुन्हा उभा राहू पाहतोय म्हटल्यावर माणुसकीने आणि सगळ्याच गोष्टीने त्यानेही तेवढाच सपोर्ट केला. पण जर तेच प्रत्येक प्रोजेक्ट नंतर घडत असेल तर ही अडचण नसून त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा एक पॅटर्न आहे की काय असं वाटण्याची शंका यायला लागते. लोकांना हे आज कळलंय की हे आज झालेलं आहे, पण याच्या आधी काय घडलेलं आहे हे आता आम्हालाही माहिती नाही, कारण आम्ही त्याच्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये नव्हतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काहीच कमेंट करू शकत नाही. पण आम्हाला ऐकून, बऱ्याच गोष्टी ऐकून माहिती होते, जशा मी म्हणाले, पण त्या ऐकीवर आम्ही पण विश्वास ठेवला नाही आणि आम्ही पण काम केलं माणुसकी म्हणूनच केलं आणि 9 महिने माणुसकी म्हणूनच थांबलो. पण आता नाही थांबू शकत आहोत. आता आता मित्रमैत्रिणींना फोन करावे लागणार आहे की बाई बाबांना पैसे द्या, आम्हालाही जरा मदत करा, हे सांगावं लागणार, बाकी काही नाही. कारण माझ्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली आहे. तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह हो, तुम्हाला सगळ्यांना लवकर तुमची जी अमाऊंट आहे ती परत मिळव, या पॉझिटिव्ह नोटवर हा इंटरव्ह्यू आपण एंड करूया. थँक्यू सो मच तुम्ही सगळे जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.